नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। एचपीएल अर्थात हेदूटने प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झाली। कुशल खेळाडू व क्रिकेट प्रेमी दर्शकांचा या सामन्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला। अनेक रोमांचित करणाऱ्या सामन्यांनी या स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना खिळवून ठेवले होते। सदर स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या संघाप्रमाणेच मैदानात आपले क्रीडा कौशल्य प्रदर्शित करणाऱ्या खेळाडूंसाठी भरपूर बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी क्रिकेट संघ हेदुटनेच्या माध्यमातून 2 दिवसीय HPL अर्थात हेदुटने प्रीमियर लीग 2021 आयोजन करण्यात आले होते। पहिल्याच वर्षी आमच्या हेदुटने गावामध्ये गावदेवी क्रिकेट संघ हेदुटने यांच्या वतीने हेदुटने प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आणि शासनाने जे काही कोरोनाच्या काळात जे नियम घालून दिले त्या नियमांचं आम्ही पालन करून ही स्पर्धेचं आयोजन केलं आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या गावातील सगळ्या आजी माजी खेळाडूंनी चांगलं सहकार्य केलं। जी 40+ रेग्युलर यांच्या व्यतिरिक्त जे काही प्लेयर्स होते जे क्रिकेटपासून लांब होते ते सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरले आणि त्यांनी सुद्धा या क्रिकेटचा आनंद चांगला घेतला आणि या स्पर्धेमध्ये आम्ही 2 दिवसात 8 संघ, खरं म्हणजे 12 संघ झाले होते, परंतु 2 दिवसामध्ये 12 संघ खेळवणे शक्य झालं नाही, त्यामुळे 4 संघ आम्ही रद्द केलं। त्याच्यामुळे काही प्लेयर्स आमचे ग्रामस्थ हे नाराज झाले, परंतु 2 दिवसामध्ये आम्हाला स्पर्धा कव्हर करायची होती आणि त्याच्यामध्ये 8 संघ आम्ही घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पाडली। रेग्युलर खेळाडूंप्रमाणेच या 40+ खेळाडूंचेही सामनेही संपन्न झाले। यात संघ मालक केतन पाटील व चैनू पाटील यांच्या आई एकविरा क्रिकेट संघाने विजेते तर संघ मालक इंद्रजित काळन व तकदीर काळन यांच्या रणवीर संघाने उपविजेतेपद पटकावले। यातील विजेत्या आई एकविरा संघास माजी सरपंच तकदीर काळन पुरस्कृत स्वर्गीय रघुनाथ धुळूप काळन ट्रॉफी व 25,000 हेदुटने भूषण हबप अनंत महाराज पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले, तर उपविजेत्या रणवीर संघास तकदीर काळन पुरस्कृत स्वर्गीय मारुती जानू पाटील ट्रॉफी व जयेंद्र काळन पुरस्कृत 15,000 बक्षीस देऊन गौरविण्यात आले। याचप्रमाणे मालिकावीर म्हणून विकी पाटील यांना स्वर्गीय नशीब काळन यांच्या स्मरणार्थ गणेश काळन पुरस्कृत सायकलचे बक्षीस, हेदुटने भूषण दशरथ गोपाळ काळन यांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात आले। उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रवीण भंडारी यांना रघुनाथ काळन यांच्या स्मरणार्थ मिलिंद काळन पुरस्कृत सायकल, हेदुटने भूषण गणपत भंडारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली। स्वर्गीय शशिकांत बेलिलकर यांच्या स्मरणार्थ 7 स्टार ग्रुप प्रस्तुत सायकल उत्कृष्ट गोलंदाज अक्षय भंडारी यांना पंढरीनाथ पाटील व बाळाराम काळन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। उद्योन्मुख खेळाडूचे स्वर्गीय मारुती जानू पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश पाटील पुरस्कृत ट्रॉफी व मयूर पाटील पुरस्कृत शूजचे बक्षीस, रोशन पाटील व ॲडव्होकेट राजेश जाधव यांच्या हस्ते निकेश भंडारी यांना प्रदान करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।